महाविकास आघाडीच्या मार्फत ज्या वेळेला ही पुणे शहर लोकसभा लढली जाईल, काँग्रेस पक्ष त्याच्यावर पूर्ण दावा करेल. महाविकास आघाडीकडनं काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल. पक्षाला लढायचा असतो तो शांत बसलेला असतो, ज्याला दुसऱ्याचा हक्क घ्यायचा असतो तो हरडाओरड करत असतो. माझ्याबरोबर अनेक अजून सक्षम उमेदवार आहे. पक्षाने कुणालाही जरी उमेदवारी दिली तर शहर अध्यक्षपद म्हणून ती निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की अजितदादा मोठे नेते, त्यांच्या क्रियेवर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. पण त्यांच्या शहर अध्यक्ष आणि इतर बाकीच्या नेत्यांनी जे काही वक्तव्य केलं, जर ताकदीचा प्रश्न जर आला तर मी त्याच्यावर खोलात जाणार नाही. तो कागदपत्री सिद्ध करता येईल की शहरामध्ये ताकद कुणाची, ग्रामीणमध्ये ताकद कुणाची. पण पुणे शहर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पूर्वीपासून हक्क सांगितलेला होता. त्यामध्ये अनेक वेळेला गेल्या दोन तीन निवडणुका जर आपण पाहिल्या, 9, 14 आणि 19, हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक जागी त्यावेळेला ती BJP लाट असल्या कारणाने गेलेली होती. पण महाविकास आघाडीच्या मार्फत ज्या वेळेला ही पुणे शहर लोकसभा लढली जाईल, काँग्रेस पक्ष त्याच्यावर पूर्ण दावा करेल. महाविकास आघाडीकडनं काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल. एकापेक्षा जास्त सक्षम उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडी ही लोकसभेची निवडणुका ही राष्ट्रीय स्तरावर असते, म्हणून लोकांची पसंती काँग्रेस पक्षाला त्यात अधिक असेल. ताकद पुण्यामध्ये किती आहे याचा एक पाडाच वाचून दाखवला होता. त्यांनी आमदार सांगितले, नगरसेवक सांगितले, आणि एक प्रकारे आम्ही किती उजवे आहोत काँग्रेसपेक्षा असं खुलेआमपणे बोललेत. मात्र काँग्रेसकडून अशी आक्रमक भूमिका घेऊन त्याला टॅकल केलं जात नाही आहे, नेमकं काय? ज्याला लढायचं असतं, ज्या पक्षाला लढायचं असतं तो शांत बसलेला असतो, ज्याला दुसऱ्याचा हक्क घ्यायचा असतो तो आरडाओरड करत असतो. आम्हाला आरडाओरड करायची आणि काही सिद्ध करायची गरज नाही. पण प्रशांत जगतापांचा उल्लेख तुम्ही केल्यामुळं म्हणून मी आपल्याला सांगतो की जर त्यांचे ते 40 नगरसेवकांच्या निवडून आल्यावर जर ते बोलत असतील तर शहर विभागामध्ये किती आलेले आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघ हा बारामती शिरूरमध्ये जातो, परत खडकवासला हा बारामतीमध्ये जातो. राहिलेल्या 6 मतदारसंघामध्ये आपले किती नगरसेवक, आम्ही समजा त्या जागी जरी आमचे पराभूत नगरसेवक असतील ते किती मतदान घेतलं ह्याची आकडेवारी जर आपण काढलीत तर प्रशांत जगतापांना नक्कीच कळेल की काँग्रेसची ताकद किती सक्षम आहे. म्हणून पुणे जिल्ह्यात बारामती, शिरूर, मावळ हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, हा एकमेव मतदारसंघ असायचा काँग्रेसकडे, तोही हिसकावून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडे चालला. हे मला सांगण्यापेक्षा प्रशांत जगतापांना जर सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये देण्याची वृत्तीसुद्धा ठेवायची असती, जर मी त्यांना एकच सल्ला देईल की आपण ताकदीची भाषा या महाविकास आघाडीमध्ये छान वाटत नाही, कारण आम्ही सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी शांत बसलेले ह्यासाठी आम्हाला कोणती आक्रमक, कुणाचं मन दुखवायचं नाही. पण जर 99 असेल जगदीश मुळेकरांना आपण आपल्या पक्षात जास्त लक्ष दिलं तर बरं राहील. महाविकास आघाडीमध्ये कुणीही काही बोललं तरी आमचा उद्दिष्ट भारतीय जनता पक्ष म्हणजे धर्मांड राजकारणाला खाली खेचणं हा असेल. वेळोवेळी तिन्ही पक्ष मिळून आपापल्या गोष्टी बाजूला सारतील, पण भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून खाली खेचल्यापेक्षा राहणार नाही. तुमच्या उमेदवारीची फार चर्चा होते, तुम्हालाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा केली जात आहे, कुठेतरी काही अशी वरिष्ठांपर्यंत चर्चा केली आहे का? नाही, जे पक्षाला योग्य वाटेल तो उमेदवार पक्ष देईल. तुम्हाला मी परत एकदा सांगतो, मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आणि पाईक कार्यकर्ता आहे. माझ्याबरोबर अनेक अजून सक्षम उमेदवार आहे. पक्षाने कुणालाही जरी उमेदवारी दिली तर शहर अध्यक्षपद म्हणून ती निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल. माझी असेल. काँग्रेसकडून काही इच्छुकांची नावे तुमच्यापर्यंत आलेत का? अजून अशी प्रक्रियाच सुरू झालेली नाही. जोशी साहेबांचं नाव पुढे येते, आता दंगेकर आमदार झाल्यानंतर आता त्यांनाही खासदार व्हायचंय, त्यांचा विचार होणार की नाही? नो कमेंट्स. थँक्यू. वरिष्ठ स्तरावर अजितदादा असतील, शरद पवार साहेब असतील, हे प्रतिक्रिया देत आहेत. काँग्रेसकडून कोण याची बोलणी करते का? कारण काँग्रेसचे वरिष्ठ नेते आज लोकसभेची चाचपणीची बैठक आहे मुंबईमध्ये, पुण्याचा तर काही विचार होतो? आज नाही आहे, 2 आणि 3 तारखेला सर्व महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या
स्थानिक अध्यक्षांबरोबर, प्रमुख नेत्यांबरोबर वन टू वन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण असेल, बाळासाहेब थोरात असेल, अशोकराव चव्हाण असतील, अनेक सर्व नेते वन टू वन प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणारे. 3 तारखेला सकाळी 10:30 वाजता 34 पुणे लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा आढावा आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या भूमिकेमध्ये पुणे शहर लोकसभा हे काँग्रेस पक्षाला असलं पाहिजे. जगदीश मुळीक म्हणतायत की त्याच्या आधी असं सांगितलं की हिंगोलीमध्ये आमचे उमेदवार सूर्यकांताबाई पाटील हे निवडून आले होते, तरी आम्ही राजीव सातव यांच्यासाठी हिंगोलीची जागा सोडली होती. आता तसाच विचार काँग्रेसने पुण्यात करावा आणि राष्ट्रवादीलाही जागा सोडावी अशी खुलेआम ऑफर दिली होती, त्यांना दुसऱ्या आम्ही जागा देऊ शकतो त्या बदल्यात, असंही त्यांनी खुलेआम वक्तव्य केलं होतं. ते शहराध्यक्ष आहेत, तुमची शहराध्यक्ष म्हणून काय रीत भूमिका? 7 कोस लांब जाण्यापेक्षा पुणे विधानसभेचं घेऊया. ज्या वेळेला भवानीपेठचा कॅन्टोनमेंट मतदारसंघ झाला त्यावेळेला आमचे निवडून आलेलेच होते ना, मग ढोले पाटलाला आम्ही दिलीच की जागा. म्हणून काय इकडे एखादं उदाहरण कुठलं तरी द्यायचं आणि त्याच्यामध्ये पुणे शहर. मी परत एकदा सांगतो की आपल्या ह्या पुणे जिल्ह्यामध्ये 4 लोकसभा मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये एकमेव पुणे शहर काँग्रेस पक्ष लढते आणि त्याचा आग्रह आमचा कायम राहील, त्याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही. आता ज्यांची जिथं जास्त ताकद त्यांचाच उमेदवार द्यावा, उभीच्या जागा गुंतवून ठेवू नये, असा सूर त्यांच्या ट्विटचा होता आज सकाळी ते बोलले. कुठेतरी काँग्रेस एकटं पडलंय का पुण्यात? काँग्रेस एकटं नाही, मला वाटतं मी कोणत्या ह्या राज्यातल्या ह्या नेत्यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही, पण आपल्याला निश्चित सांगतो की जे हे बोलत आहेत, हे जे बोलत आहेत त्यांनी पहिलं आपला पक्ष, आपण कुणाविरुद्ध बोलतो, एका राष्ट्रीय पक्षाविरुद्ध बरोबर बोलतो आहे, जो जम्मू काश्मीरपासून तर केरळापर्यंत जो चालतो. आपण महाराष्ट्रापुरतं बोलणार आहोत का हे? आणि लोकसभेची ज्या वेळेला आपण निवडणुका बोलता तेव्हा लोक, मी पूर्वी पण सांगितलं, राष्ट्रीय पक्षाला त्यात प्राधान्य देतात. आणि काँग्रेसचं राष्ट्रीय पक्षाचं आता जे वातावरण बदलत चाललं आहे, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा असेल की राहुल गांधींना जे काय आक्रमक, कोण एक नेता मला सांगावा जो मोदींच्या विषयांवर छाती ठोकपणे बोलतो, जर एका आंधळ्याला जरी विचारलं तर तो राहुल गांधींचं नाव घेईल. म्हणून अशा कोणतंही वक्तव्य करून महाविकास आघाडीमध्ये कुठेही गालबोट लागू नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि माझा सल्ला पण आहे.